मालिकेतील सर्व पात्र घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. जीव घेणार आहे. तूही आपल्या उशीखाली हे ठेवून झोप. हे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? खरी नाही झाली. तुम्ही स्वप्नांमध्ये पाहत असायच्या की कोणीतरी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे तर तुम्हीच त्याला मारून टाकलं. तशी एक गोष्ट सांगावी लागेल अंतराजे, तुमचा नेम फारच कमालीचा आहे. गोळी मारली तीही कपाळाच्या मधोमध. तो मला मारायला आला होता. जर मी त्याला नसतं मारलं तर त्याने मला मारलं असतं. राठी रुमाल दे. मारलं असतं तुम्हाला कशाने? कशाने मारलं असतं? नकली चाकूने? पण मिस्टर करण, अंतराला हे माहीत नव्हतं की हा चाकू नकली आहे. अंतराजी, तुम्ही या माणसाला ओळखता? नाही सर, मी याला याआधी फक्त स्वप्नातच पाहिलं होतं. तोच काळा चष्मा, तशाच दाढी मिशा, तोच सोनेरी दात, अगदी माझ्या स्वप्नासारखा. राठी, याच्या दाढी मिशींच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? एकदम नकली आहेत सर.
आता बोला अंतराजी, तुम्ही याला ओळखता का? नीटपणे पहा, ओळखता याला? नाही सर, मी नाही ओळखत यांना. मला तर काहीच समजत नाहीये की हे सगळं चाललंय तरी काय. तुमच्याजवळ बंदुकीचं लायसन्स तर असेल ना? नाही. आर्म्स ऍक्टच्या नुसार अनलायसन्स वेपन ठेवणं फार मोठा गुन्हा आहे, लक्षात ठेवा तुम्ही पण. बरं असू द्या, ही बंदूक आली कुठून आणि तुम्हाला दिली कोणी? सर, बंदुकीच्या रजिस्ट्रेशन नंबर वरून तर समजूच शकेल. मोनिका, जस्ट शट अप. एनिवे सर, ही गन तानियाची आहे. ही तानिया कोण आहे? सर, ती माझी मैत्रीण आहे. मी तिची मैत्रीणच नाही तर तिची वेलविशर पण आहे, म्हणूनच मी तिला ती गन तिची भीती घालवण्यासाठी दिली होती. तुम्हाला माहित आहे की हा फार मोठा अपराध आहे? तुम्ही तुमची लायसन्स गन अशी कुणालाही कशी देऊ शकता? मी तिला ती गन कुणावर हल्ला करण्यासाठी किंवा कुणाचा जीव घेण्यासाठी नव्हती दिली. उलट तिची इन्सिक्युरिटी आणि भीती दूर करण्यासाठी दिली होती, कारण डॉक्टर बत्रांनी मला सांगितलं होतं की तिच्या स्वप्नांचं कारण तिच्या इन्सिक्युअर फिलिंग्स आणि तिची भीती आहे. यासाठी मी तिला विदाउट बुलेट गन दिली होती. व्हॉट? हो सर, प्लीज कॅरी ऑन. कारण मला विश्वास होता की तिच्यावरती गन वापरायची वेळ कधीच नाही येणार आणि तिच्या हे कधीच लक्षात येणार नाही की तिच्याकडे रिकामी गन आहे. ओके मिस तानिया, बट हाऊ कॅन यू प्रूव्ह इट? राईट सर? राईट. मला जितक्या बुलेट्स इश्यू झाल्या होत्या त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. यू कॅन चेक इट एनी टाइम. तर मग पिस्टल मध्ये गोळ्या कोणी टाकल्या? कारण की विदाउट आर्म्स लायसन्सच्या अंतराला बुलेट मिळू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की कोणी आणखी आहे ज्याने पिस्टलमध्ये गोळ्या भरल्या, म्हणजे अंतराने कोणाला तरी शूट करावं. आणखी कोणी? एकच माणूस असू शकतो करण साहेब. आणि बघा, जर तुम्ही विपुलवर संशय घेत असाल तर लेट मी टेल यू वन थिंग, विपुलचं अंतरावर अगदी जीवापाड प्रेम आहे आणि तो तिच्यासाठी जीवही देऊ शकतो. जे प्रेमामध्ये जीव देऊ शकतात ना, ते कधी कधी जीव घेऊ पण शकतात. दिस इज नॉट फेअर. मला आता असं वाटतंय की तुम्ही जबरदस्ती विपुलला सस्पेक्ट बनवण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतंय मिस तानिया की तुम्ही अंतराची कमी आणि विपुलची वेलविशर जास्त आहात. अंतराच्या सांगण्याप्रमाणे काल सगळं काही तसंच झालं जसं ती स्वप्नात पाहत असायची. तिने तुम्हाला पण आपल्या स्वप्नांच्या बाबतीत नक्कीच सांगितलं असेल ना? सांगितलं होतं, पण कधी डिटेल्स नाही सांगितले. ओ नो, आता हे कन्फर्म कसं होणार की ती आपल्या स्वप्नांमध्ये काय बघायची? हे बघा, तिने आपलं स्वप्न डॉक्टर बत्रांना सांगितलं असेल. तुम्ही त्यांना विचारू शकता की काल जे काही झालं ते तिच्या स्वप्नासारखं होतं की काही वेगळंच? कमाल आहे, ही गोष्ट तर आपल्याला सुचलीच नाही. सो मलाही नाही सुचली. मोनिका, विल यू शट अप? कॅन आय लीव्ह नाउ? आपण पुन्हा नक्कीच भेटू मिस तानिया. होय, अंतराशी बरंच काही बोलणं झालं, तिच्या बाबतीत, तिच्या स्वप्नांच्या बाबतीत आणि बऱ्याच डिटेल्समध्ये बोलणं झालं. ॲक्च्युली आम्ही लोक सगळं कॉन्व्हर्सेशन टेपवर रेकॉर्ड करतो, म्हणजे त्यानंतर पेशंटला अगदी चांगल्या प्रकारे ॲनालाइज केलं जाऊ शकतं. दॅट्स व्हेरी गुड. इनफॅक्ट आम्हाला अशाच रेकॉर्डची गरज होती जे अंतराच्या स्वप्नाची पुष्टी करू शकेल अँड कन्फर्म करू शकतील. डॉक्टर बत्रा, ही टेप तुम्ही आम्हाला देऊ शकता? हे बघा मिस्टर करण, हे आमच्या प्रोफेशनल एथिक्सच्या विरुद्ध असेल. प्रोफेशनल एथिक्सच्या विरुद्ध असेल, परंतु माणुसकीच्या एथिक्सच्या विरुद्ध नाही असणार. तुमची ही टेप तुमच्या पेशंटला निरपराध सिद्ध करू शकेल. ओके, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. काय झालं करण साहेब? मी आपल्या पेशंट सोबत झालेल्या बोलण्याच्या सगळ्या टिप्स याच ड्रॉवर मध्ये ठेवत असतो. सगळ्या टिप्स तिथेच आहेत, फक्त तीच टिप गायब आहे ज्यात माझं आणि अंतराचं बोलणं आहे. समजत नाही की कुठे गेली असेल. असो, हे तर बरंच आहे की मी टिप्सना कम्प्युटरवर डाऊनलोड करून घेतो. मी एक CD कॉपी बनवून तुम्हाला पाठवून देईन. हे पण होऊ शकतं की ती टेप कोणीतरी जाणून बुजून चोरली असेल. व्हॉट? होऊ शकतं. बट हाऊ इट्स पॉसिबल? आणि कुणाला त्या टेप पासून काय मिळणार आहे? हा विपुल मेहता काल इथे आला होता का? अंतराचा हजबंड
नाही तो नाही आला, तो अंतराच्या सोबतच आला होता. हो तानी अवश्य आली होती अंतराच्या आजाराबद्दल जाणून घ्यायला. अरे वा. बाय द वे व्हॉट इज दिस डॉक्टर? आम्ही याला डुडल्स म्हणतो. हे डिझाईन्स आहेत सामान्य माणसासाठी मिनिंगलेस, पण आम्ही सायकॅट्रिस्ट. हे डिझाईन्स या रेषांच्या द्वारे कुणाच्या सबकॉन्शियसमध्ये काय चाललेलं आहे ते समजण्याचा प्रयत्न करत असतो. ही डिझाईन्स, ही लाईन्स आणि त्या ट्रेसेस बनवणाऱ्याच्या त्यावेळच्या मानसिक स्थितीला रिफ्लेक्ट करत असतं. हे जे ब्लॉक्स बनले आहेत ते हे सांगतात की बनवणारी व्यक्ती एखाद्या असहाय्य स्थितीत आहे, आणि जसजसं हे खाली वाढतंय ते हे सांगते की याची असहाय्यता आणखीन वाढत चालली आहे. आणि हे जे ब्लॉक्सच्या आतमध्ये जे याने फेसेस बनवले ते हे सांगतात की हा आयुष्याच्या एका धोकादायक वळणावर उभा आहे आणि यातून बाहेर निघायची इच्छा आहे. ओके, मग मला एखादं उदाहरण द्या. जसं ही सर्कल्स, ही काय म्हणतात? हे म्हणतात की माझं डोकं खराब झालं होतं जेव्हा मी तुला माझ्यासोबत घेतलं होतं. बाय द वे मोनिका, तू क्राईमवर थिसिस करत आहे, सायकोलॉजीवर नाही, रिमेंबर? एनिवे थँक यू फॉर युअर कॉपरेशन. एनी टाईम. चला तर. हा ती टेप आठवणीने पाठवा. चला उठा. माझ्या आणि विपुलच्या फोटोग्राफ्सची ती तुटलेली फ्रेम, जणू काही कोणी त्याला मुद्दामून तोडतोय. डॉक्टर, मला असं वाटतं की जणू त्या फ्रेम सारखंच कोणी आमचं नातंही तोडू पाहत आहे. हा केवळ एक योगायोग नाही आहे, कोणीतरी आहे जो अंतराच्या स्वप्नांना प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण कोण? तुला काय वाटतं कोण असू शकतं? सर, माझ्या मते अशी एखादी व्यक्ती जी तिच्या स्वप्नांच्या बाबतीत जाणते आणि तिच्या भीतीचा फायदा उचलू बघते. हा गुड, पण याच्या मागचं कारण काय असू शकेल? सर, आय थिंक त्याला तिला वेडी सिद्ध करायचं असेल, किंवा मग कुणाच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवू इच्छित असेल. मोनिकाचा प्रश्न हा उभा राहतो की तो माणूस कोण होता जो नकली दाढी मिशा लावून स्वतःहून मृत्यूच्या साप्यात अडकायला आला. त्याच्या बाबतीत काही माहिती मिळाली तुला? नाही सर. हो सर, त्याच्या खिशातून एक पावती मिळाली होती जी कुणा मगनभाई नावाच्या मेकअप आणि ड्रेस वाल्याची होती. आय थिंक तो मेकअप आणि ड्रेसचा सप्लाय करतो. राठी सर गेलेत विचारपूस करायला, त्यांचा फोन आला होता. आय थिंक ते येतच असतील. एक गोष्ट बोलू? तू इतकी बावळट नाही जितकी दिसतेस. थँक यू सर. पण जितकी आहेस पुरेशी आहेस हो. हा हा राठी. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून राठी. काही माहिती मिळाली त्या माणसाची? सर, मगनभाई ड्रेसवाल्याकडून आम्हाला त्या माणसाच्या बाबतीत बरीच माहिती मिळाली आहे. त्याचं नाव जयंत खत्री होतं. बेसिकली तो ऍक्टर होता जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत होता. मगनभाईंनी सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून त्याची आर्थिक स्थिती खराब होती, पण ज्या दिवशी तो दाढीमिशी आणि कपडे भाड्याने घेण्यासाठी त्यांच्याकडे आला होता त्या दिवशी तो खूप खुश होता. त्याने मगनभाईला सांगितलं की फारच लवकर त्याला खूप जास्त माल मिळणार आहे. खूप जास्त माल? मोनिका शाळा. आणखीन काय? सर, तो मीरा रोडच्या द्वारकानाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होता. मीरा रोड. चला मोनिका, तुम्हाला मीरा रोड फिरून आणूया. सर, कोणता रोड? चला. सॉरी सर, तुम्ही मला सांगत का नाही की इथे काय चाललंय? सांगू, तुम्हाला सगळं काही सांगू. हा बोला राठी, काही मिळालं? सर, इथे काही खास गोष्ट तर दिसत नाहीये. काय झालंय? त्या जयंतने परत काही लफडत नाही करून ठेवलं? मी त्याला किती वेळा समजावलं की दारू सोड, आता या दारू पायी त्याने काय काय नाही केलं. भांडण, मारामारी, इतकंच नव्हे तर चोरी मारी पण. पण यावेळी काय केलंय त्याने? खून. काय? नाही नाही, तो कोणाचा खून नाही करू शकत. तो काही पण करू शकतो, पण मर्डर? तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असावा. आय एम सॉरी मिसेस खत्री, तुमच्या पतीने कोणाचा खून नाही केलाय, पण कोणीतरी त्यांचा खून केला आहे. काय? कोणी आणि आणि कशाला? तेच तर जाणून घ्यायला आम्ही इथे आलो आहोत. तशी एक गोष्ट आहे मिसेस खत्री, मी आत्ताच तुम्हाला तुमच्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकवली, पण तुमच्या डोळ्यातून
एक पण अश्रू नाही आला ते नाही बरं ते जाऊ द्या. तसे तुमचे पती मिस्टर विपुल मेहता किंवा मिसेस अंतरा मेहताला ओळखत होते का? माहित नाही, त्यांच्या तोंडून कधी नाव नाही ऐकलंय त्यांचं मी. हे बघा मॅडम, तुमचे पती जयंत खत्री नकली दाढी मिशा लावून हातामध्ये चाकू घेऊन अंतरा मेहताच्या घरामध्ये घुसले. तिथे त्यांना शूट करण्यात आलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही सांगू शकता की ते तिथे काय करण्यासाठी गेले होते? नक्की चोरी करायला गेला असेल तो. चोरी? कमाले, या अशा अँगल मधून मी का नाही विचार केला? जेव्हा चोर चोरी करायला जात असतो तेव्हा चेहऱ्यावर बुरखा पांघरून जात असतो, दाढी मिशा लावून नाही जात. किंवा असं तर नाही की जयंतचा काहीतरी वेगळाच विचार होता? मला काही कळतच नाहीये, नकली दाढी मिशा लावून तो तिथे गेलाच का असावा. एनिवे, तुम्ही त्याच्या मित्रमंडळींच्या बाबतीत काही माहिती देऊ शकता? मित्र? मित्र तर कोणीच नव्हते. हो, पण काही गुंड मवाल्यांबरोबर त्याची उठबस असायची, त्यांच्याबरोबर दारू प्यायचा. काम धंदा तर काहीच नव्हता करत. जे काही मी कमवून आणायचे ते पण दारू मध्ये उडवून टाकायचा. पण त्या दारूबाज मित्रांच्या बाबतीत मला 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 काहीच माहित नाहीये. एनिवे, जर तुम्हाला काही कळलं तर मला फोन करा किंवा पोलिसांना ती माहिती कळवा. आम्ही निघतो, चला. हो, मला समजलं, असं होत असत कधी कधी, असं पण होत असत. ठीक आहे, तुम्ही लक्ष ठेवा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. करण सर, मराठी, तुम्ही जी फोन डिटेल्स मागितली होती त्याचे हे रिपोर्ट्स आहेत. तर मग माझा संशय खरा ठरला. व्हॉट? तुम्हाला म्हणायचं तरी काय? हेच मिस्टर विपुल मेहता की तुमच्या पत्नीने गोळी चालवली नक्की होती, परंतु खुनी कोणी दुसराच होता, त्याचा नेम पण दुसराच होता. पण या सगळ्या कोड्यांचा अर्थ मी समजू शकत नाही. मी समजावून सांगतो मिस्तानी, या सगळं काही समजावून सांगतो. जरा धीर धरा तुम्ही. इतकं तर तुम्हाला समजून चुकलं असेल की अंतराची जी स्वप्न होती ती पूर्वाभास किंवा इंट्युशन नव्हती. म्हणजे म्हणजे असं की जे होणार होतं ते तुम्हाला दिसत नव्हतं, आणि जे दिसत होतं ते करण्यासाठी कोणीतरी बळजबरी केली होती. तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण कोणी? त्यानेच ज्याला तुमच्या बाबतीत सगळं काही माहिती होतं, ज्याला तुमच्या स्वप्नांच्या प्रत्येक डिटेल्सची माहिती होती, त्यानेच ज्याने रिकाम्या पिस्टल मध्ये गोळ्या भरल्या. जर तुम्हाला तो माहिती आहे तर तुम्ही त्यांचं नाव सरळ सरळ सांगून काय टाकत? आपली गोष्ट सिद्ध करण्यासाठी मी कुणाची तरी वाट पाहतोय. मिस्टर करण, डॉक्टर बत्रा, तुम्ही इथे? होय, मीच त्यांना इथे बोलवलं आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्यावर प्रकाश फक्त हेच टाकू शकतात. मिस्टर करण, असं बोलायचं तरी काय? डॉक्टर बत्रा, तुमच्याकडे एक टेप होती ज्यामध्ये तुमचं आणि अंतराचं बोलणं रेकॉर्ड होतं, ज्यामध्ये अंतरांच्या स्वप्नाची सगळी डिटेल्स रेकॉर्ड होती, आणि त्या टेपची एक कॉपी गायब झाली होती. होय. आणि त्या दिवशी तानिया तुम्हाला भेटायला आली होती. सो व्हॉट? मी अंतराबद्दल विचारायला गेले होते. मग तुम्ही त्यांना हे पण सांगितलं असेल की तुम्ही अंतराला रिकामी पिस्टल दिली होती? हो, सांगितलं होतं. तेव्हा तुम्ही यांना काय म्हणालात? बस हेच की पिस्तूल वापरायची काही गरजच नाही पडणार, कारण यांना जी स्वप्न पडतात ती काही खरी होणारी नाहीयेत. पण स्वप्न खरं झालंय डॉक्टर बत्रा. कोणीतरी त्या स्वप्नांना खरं करून दाखवलंय, आणि त्या कोणीतरी त्या रिकाम्या पिस्टल मध्ये गोळ्या भरून ठेवल्या. कारण की तो कोणीतरी, जो कोणी आहे त्याला माहित आहे की अंतरा इतकी घाबरलेली आहे
किती भर रस्त्यात कोणाही अनोळख्यावर हल्ला करू शकते आणि जर तिच्या घरी कोणी दाढी मिशा लावून काळे कपडे घालून आलाच तर त्याला ती शूटच करेल. शी वॉज सो स्केअर्ड. म्हणजे मला फसवलं गेलं होतं. नाही तुला फसवलं गेलं नाहीये, तुझा फक्त वापर केला गेला आहे. खरा उद्देश तर होता जयंत खत्रीचा खून. जयंत खत्री म्हणजेच तो माणूस ज्याला अंतराने शूट केलं होतं. होय, त्याला तिथे उद्देशपूर्वक पाठवलं होतं कारण तोच टार्गेट होता. डॉक्टर बत्राचा. ही काय बडबड करताय तुम्ही? मी कुठल्या जयंत खत्रीला नाही ओळखत. अच्छा, तर तुम्ही जयंत खत्रीला नाही ओळखत? नाही. जुलीला ओळखता? बऱ्याच वर्षापासून तुमच्या सोबत काम करणारी तुमची रिसेप्शनिस्ट जुली. नाही. राठे, जुली, जयंत खत्रीची पत्नी आणि डॉक्टर बत्राची प्रेयसी आणि रस्त्यातला काटा होता जयंत खत्री, जुलीचा पती. आणि त्याला रस्त्यातून हटवण्यासाठी डॉक्टर बत्राने अंतराच्या कमजोरीचा फायदा घेतला. काय डॉक्टर बत्रा, तुम्ही गप्प का आहात? डॉक्टर बत्रा, जिथे जिथे गुन्हेगार आपला पुरावा ना सोडी पण करंट डिटेक्टिव्ह आल्यावर सुटतात सगळी कोडी. आणि ते कोडं तेव्हा सुटलं जेव्हा जयंतच्या घरात तो न्यूज पेपर पाहिला आणि मी त्या पेपरावर त्याच पद्धतीचे गोल चिन्ह पाहिले जे डॉक्टर बत्रा तुम्ही आपल्या पॅडवर काढले होते. आपल्या संशयाला विश्वासात बदलण्यासाठी मी जुलीच्या घरी एका माणसाला पाठवलं. हॅलो. घाबरल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तिने पहिला फोन कोणाला केला? तुम्हाला. त्या फोन कॉलने सगळी कहाणी आरशासारखी स्वच्छ दिसू लागली. थोडीशी विचारपूस केली आणि सगळा खेळ समजू लागला. तसे तुम्ही फारच कच्चे खेळाडू निघाले बत्रा साहेब. थोडस प्रेशर काय पडलं, तुम्ही तर मोडून पडला. आता तुमची कर्म कहाणी सांगते आपल्या मुखी की राठीच्या काठीने वदवून घेऊ बाकी. मी सांगतो, मला काही मार्गच नव्हता. मी जुलीवर प्रेम करत होतो, तिच्याशी लग्न करायचं होतं, पण तो जयंत हिला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. तो इथपर्यंत म्हणाला की जर जुली तुम्हाला सोडून गेलीस तर मी तुला जीवनीशी मारून टाकेन. माझ्याकडे त्याचा काटा काढण्याशिवाय आणखीन कुठलाच मार्ग नव्हता. आणि त्याच दरम्यान अंतराची केस माझ्याकडे आली. मी प्लॅन केला आणि अंतराकडे त्याला इथे खून होण्यासाठी पाठवून दिला. पण त्याचा खून होणार आहे हे माहीत असून सुद्धा तो का आला? पैशांमध्ये खूप ताकद असते आणि जयंतला पैशांची खूप खूप गरज होती. हा जयंत, काय म्हणत होतास तू? इतक्या कमी पैशांसाठी मी हे काम का करू? बोल जयंत, तू आयुष्यभर ऍक्टिंग करत राहशील पण इतके पैसे नाही कमावू शकणार. आणि ते काळे कपडे, दाढी मिशा आणि तो सोन्याचा दात, त्याची काळजी तू नको करूस. ते सगळं मी अरेंज करून देईन. बाय द वे, करायचं काय? काही नाही, फक्त एक छोटस काम आहे. मी सांगितलेल्या गेटअप मध्ये जाऊन तिला घाबरवावं लागेल. तिला नेहमी स्वप्नांमध्ये असाच माणूस दिसतो ज्याची भीती तिच्या मनामध्ये बसलेली आहे. त्या भीतीला काढण्यासाठी तुला तिला खूप जास्त घाबरवावं लागेल आणि जेव्हा ती घाबरेल तेव्हा आपला खरा चेहरा दाखवायचा आहे. तेव्हा जो तिला शॉक बसेल त्या शॉकने तिची भीती कायमची संपून जाईल आणि तिला या गोष्टीची जाणीव होईल की प्रत्येक खोट्या चेहऱ्याच्या मागे खरा चेहरा हा असतोच. हे आवश्यक नाही की तो भयानक असावा. तुझ्या या
डिझाईन सारखा. म्हणजेच शॉक ट्रीटमेंट. मला माहित होत अंतराने जर त्याला शूट नाही केलं तरी माझ्यावर काही आळ नाही येणार, आणि जर त्याला शूट करूनही टाकलं तर पोलीस आयुष्यभर माझा त्या केसशी काहीही संबंध नाही जोडू शकणार. पण माझं कम नशीब की तुम्ही हे केस हातात घेतली. येस, तुमचं नशीबच खोटं आहे राठी. सर सर टेल मी वन थिंग, तुम्ही आधी थिअरी बनवली आणि नंतर इन्व्हेस्टिगेशन केलं की इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर थिअरी बनवली की सस्पेक्ट तुमच्या नजरेत आधीपासूनच होता की थिअरी बनवल्यानंतर तुम्ही सस्पेक्टचा शोध घेतला? सांगा ना सर. मोनिका विल यू शट अप. येस. तर प्रेम, प्रेमामध्ये माणूस काय काय नाही करून बसत, पण प्रेमामध्ये कुणाचा जीव घेणं हे प्रेम नाही, ते पाप आहे. प्रेम तर पवित्र असत, मग ते माणसावर असो की देवावर. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळेवर, मी तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सारिदय, हा देश प्रेमी सारिदय, हा देश प्रेमी सारिदय. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.